तर नमस्कार मित्रांनो, वैरागड येथे आलेलो आहे. आंबळापूर घोगे आहे ना, दत्ताभाऊ घोगले यांनी आम्हाला कॉल करून सूचना दिली की त्यांचं एक कुटार भरत असताना इथे एक साप आढळून आला. तर बघूया कोणचा स्नेक मिळतो तो. कुठे आहे? या इकडे, या जवळ, या जरा इथं. का इथे इथे घुसला? का इथे इथं का तिकडे गेला बाहेर? या मुंडका घुसा, आम्ही इथंच आहे. या घ्या बस, तर त्यांचं म्हणणं पडलं कुटराच्या उंदराच्या बिळामध्ये गेलेला आहे. तर एकदा राऊंड मारून बघूया आपण याले. इकडे तर नाही आला ना, इकडे एक जण शूटिंग काढले. अरे तुम्ही या ना भाऊ, आहो मी पकडणारा माणूस आहे ना, तुम्ही काय आले एवढा भीता? या इकडे भिऊ नका, या तुम्ही इकडे. अरे अरे इकडे या ना तुम्ही, भिऊ नका ना. इतके काय भिऊ राहिले तुम्हाला? का खाते का तो? शूटिंग चालू आहे, फक्त वरचे बटन नका दाखतो. देतो फक्त ते पलीकडा त्यो तिकडा हानी ओढायचा. दगडाच्या खाली सर बघू शकतो मित्रांनो. जवळपास 1.5-2 तास झाले कुटार पूर्ण आम्ही उकरल्यानंतर हा इंडियन राईट स्नेक ज्याला आपण मराठीमध्ये धामण म्हणतो. तर बघू शकतो फुल साईज आहे, कारण की खूप मेहनत लागली आहे सापाल बाहेर काढायला. हे उंदर खायची मशीन आहे, उंदर कमी करायची. खरा शेतकऱ्याचा मित्र राक्ष 5 मिनिट असत धामण येते अंदर, काय करत होत नीट असली. खूप मेहनत लागलेली नाही का? आधी पोतळी ते पोतळी तुम्ही म्हणे असली होते म्हणत असली. बोल ना काहीतरी खाल्लं वाटतं भाऊ. तसेच राहायचा
उंदीर उंदीर हेलो हाँ दिख रहा है तुमको, ये देखो कितना बड़ा सांप पकड़ा आपने, कितने पौधे एकदम तोड़ दिया, उल्टा कर रहे हो कैमरा, देखो देखो ना मुंड मुंड का पौधे एकदम उतने का थे रिटर्न बुनिया लेके माला प्यार दिख रहा है क्या मुंड का, देखो एकदम ये इंडियन रेड स्नेक है जिसको मराठी में अपन दामन बोलते हैं, लाओ ना हाथ लाओ दे चल एकदम नरम लगते एकदम अंदर थी बहुत बड़ा है, बहुत बड़ा कुटार में था आपने तो मित्रों आशा कर तो वीडियो आवडला शेयर करा लाइक करा कमेंट करा आशा नवीन अनुपाने साठी चॅनल सबस्क्राइब करा।